पोराची पाठराखण तर मित्राला कानपिचक्या, ढोल नका तोडफोडीनंतर राज ठाकरे माध्यमांसमोर आले होते आणि या वेळेला त्यांनी आपल्या मुलाची पाठराखण केली तर मित्राला कानपिचक्या दिल्या। त्याचा वॉकी टॉकी कधी ऑन होता त्या माणसाचा बोलताना आणि समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे काहीतरी बोलत होता, त्याच्यावरती आलेली रिॲक्शन आहे हे काय महाराष्ट्रभर आता टोल फोडत सुटा। पण त्याही पेक्षा मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्र करू हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना। 2014 ला आम्ही टोल मुक्तीच्या संदर्भामध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं आणि हे आश्वासन दिल्याच्या नंतर आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी याच ठिकाणी येऊन सोबत मी होतो किती किती आणि कसे कसे टोल पूर्ण मुंबई महाराष्ट्रातले मोकळे झालेत याची यादी वाचली होती। मी तुम्हाला बोललो तसं हे मुद्दामून घडवून आणलं नव्हतं, त्याच्यामुळे झालंय त्याच्या तो विषय पुढे नेला पाहिजे असं नाही आहे। पण मला वाटतं जेव्हा 2014 ज्या पक्षाने घोषित केलं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू तेच आज टोलच्या बाजूने उभे आहेत, त्याच्यामुळे मला त्यांची भूमिका कळत नाही। पण असो पुढच्या वर्षी तुम्हाला बोललोय ना मी, माहिती नाही कोणी फोडायला लावला, परंतु मला एवढंच म्हणायचंय की जे हे टोल नाके हे लोकांच्या पैशातून बांधले जातात, जे टॅक्स भरतात त्याच्यातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात। फोडणं फार सोपं आहे हो, काहीतरी बनवायला शिकलं पाहिजे असं मला वाटतंय। फोडायला काय लागतंय, कुणीतरी बांधलंय, कुणाच्या तरी मेहनतीचे पैसे त्या ठिकाणी लागलेले आहेत, या भारतात या महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे त्या ठिकाणी लागलेत, लोकांना सुविधा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। तिथे नक्की काय झालं हे मला माहित नाही, परंतु झालेली गोष्ट ही निषेधार्ह आहे एवढं मात्र नक्की म्हणता येईल। फोडायला अक्कल लागत नाही, जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते।